10 दिवसापासून मराठवाड्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे, मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा आणखी शेतकऱ्यांना लागली आहे। कारण की मराठवाड्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू असून मागच्या 6 ते 7 दिवसापासून अशी स्थिती आहे। सततधार सुरू असल्याने आता खरीप पिके पिवळी पडू लागली आहे, त्यामुळे यंदा जोमाने आलेल्या पिकांचा धोका मात्र आता वाढला आहे। एक तर रिमझिम सुरू असल्याने किड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि पावसामुळे फवारणी करता येत नाही, त्यातच सततधार सुरू असलेल्या आता पिके मात्र पिवळी पडू लागली आहे, त्यामुळे शेतकरी धास्तावला असून विशेष म्हणजे मराठवाड्यात 6 जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने नद्या नाले तुडुंब भरलेत। मात्र लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अद्यापही नद्या नाले कोरडेच आहेत, त्यामुळे सरासरीचा पाऊस चांगला असला तरी पाण्याची चिंता मात्र कायम आहे। तसेच मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी आणि नांदेड या 6 जिल्ह्यात अगोदर दमदार पाऊस झाला, त्यातच आता रिमझिम पाऊस सुरू आहे असल्याने या जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी मागच्या आठवड्याभरापासून रिमझिम सुरू असल्याने मात्र शेतकरी मात्र आता चिंतेत आहेत।